पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं जर चित्र पाहिलं तर महायुतीकडे 7 आणि आघाडीकडे 1 अशा प्रकारे संख्याबळ होतं. मात्र या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये 5-3 असं संख्याबळ होईल असं साधारण चित्र आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 21 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघ हे महायुतीकडे होते. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला 4 जागांची घट दिसून येते. 14 जागांवर साधारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं संख्याबळ दिसून येते. महाराष्ट्राचं एकंदर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूनी समसमान मतदारांचा कल दिसून येतोय. साधारण 130 ते 140 या दरम्यान दोघांचं संख्याबळ राहील आणि यामध्ये प्रामुख्याने सत्ता नेमकी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही अपक्ष ठरवतील असं सध्याचं चित्र दिसून येते. पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं जर चित्र पाहिलं तर महायुतीकडे 7 आणि आघाडीकडे 1 अशा प्रकारे संख्याबळ होतं. मात्र या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये 5-3 असं संख्याबळ होईल असं साधारण चित्र आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 21 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघ हे महायुतीकडे होते. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला 4 जागांची घट दिसून येते. 14 जागांवर साधारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं संख्याबळ दिसून येते. महाराष्ट्राचं एकंदर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूनी समसमान मतदारांचा कल दिसून येतोय. साधारण 130 ते 140 या दरम्यान दोघांचं संख्याबळ राहील आणि यामध्ये प्रामुख्याने सत्ता नेमकी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही अपक्ष ठरवतील असं सध्याचं चित्र दिसून येते. पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं जर चित्र पाहिलं तर महायुतीकडे 7 आणि आघाडीकडे 1 अशा प्रकारे संख्याबळ होतं. मात्र या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये 5-3 असं संख्याबळ होईल असं साधारण चित्र आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 21 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघ हे महायुतीकडे होते. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला 4 जागांची घट दिसून येते. 14 जागांवर साधारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं संख्याबळ दिसून येते. महाराष्ट्राचं एकंदर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूनी समसमान मतदारांचा कल दिसून येतोय. साधारण 130 ते 140 या दरम्यान दोघांचं संख्याबळ राहील आणि यामध्ये प्रामुख्याने सत्ता नेमकी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही अपक्ष ठरवतील असं सध्याचं चित्र दिसून येते. पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचं जर चित्र पाहिलं तर महायुतीकडे 7 आणि आघाडीकडे 1 अशा प्रकारे संख्याबळ होतं. मात्र या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये 5-3 असं संख्याबळ होईल असं साधारण चित्र आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 21 मतदारसंघांपैकी 18 मतदारसंघ हे महायुतीकडे होते. मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीला 4 जागांची घट दिसून येते. 14 जागांवर साधारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचं संख्याबळ दिसून येते. महाराष्ट्राचं एकंदर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूनी समसमान मतदारांचा कल दिसून येतोय. साधारण 130 ते 140 या दरम्यान दोघांचं संख्याबळ राहील आणि यामध्ये प्रामुख्याने सत्ता नेमकी कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णयामध्ये महत्वाची भूमिका ही अपक्ष
ठरवतील असं सध्याचं चित्र दिसून येते. पुण्यामध्ये विधानसभा निवडणूक